कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय रे, काय झालं, काही हवंय का तुला? हा बसायत. अरे अरे काय करतोयस तू वेड्या, काय झालंय? आबाब आबा, माझं प्रिय मॅडमवर जीवापाड प्रेम. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय, पण लग्न करायचं त्यांच्याशिवाय. लाज वाटत नाही का तुला? आधीच्या मालकानं घरातून धक्के मारून बाहेर काढलं तुम्हाला. अरे केविलवाडे अवस्थेत तिकडे रस्त्यावर उभे होता तुम्ही, तू, तुझा भाऊ आणि तुझी वहिनी. तुम्हाला मी घरात आणलं, घरातल्यासारखं वागवलं, खायला प्यायला घातलं, छप्पर मिळालं घरात, आणि तू ज्या ताटात खाल्लंस त्याच्यातच शेण खालवतोयस. लाज वाटते का तुला? माझ्याच घरात राहून माझ्याच मुलीवर वाकडी नजर आहे तुझी. अरे अशी नजर ज्यांची आहे ना, त्यांचे डोळे काढून हातात देईन त्यांच्या, आणि तुझा तर जीवच घेईन. काय रे असा मख्खा सारखं काय उभा आहेस, काय झालंय? नाही काय नाही आता साहेब. बर, हे बघ, प्रियाचे लहानपणीचे फोटो बघत होतो. किती गोड आहे बघ ना आमची प्रिया. आई विना वाढलेली पोर आहे ती, पण कधी कुठल्याही प्रकारचा हट्ट कधी केला नाही. मला अमुकच हवं, तमुकच हवं, जेवणारच नाही, असा कुठल्याही प्रकारचा कधी त्रास दिला नाही तिने मला. उलट या घराची सुद्धा आई झाली ती. माझ्यासारख्या तापट माणसाला तिनं सांभाळलं. माझं जग आहे प्रिया. तिच्यासाठी मी काहीही करू शकतो, जीव आहे माझा तिच्यावर. माझा खूप जीव आहे त्यांच्यावर. आदित्य सर, मला ना लई भीती वाटते. अहो प्रीतम सरांचं दाडस होईल ना आबासाहेबांसमोर, समजा खरं सांगायचं. होईल होईल. तुम्हाला काय वाटतं, आपण तिकडे जाऊन लपून बघूया का? नाही नाही नको, त्यापेक्षा आपण इथूनच ऐकूया. अहो प्रिया मॅडम मी तिथे लई काळजीत असतील. देवा प्रीतम सरांना आबासाहेबांसमोर त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हिंमत दे, आणि आबासाहेबांनी ते समजून घेऊ दे, ऐकून घेऊ दे, अशी त्यांना बुद्धी दे. तुझाच काय, तुझ्या भावाचा, तुझ्या वहिनीचा, सगळ्यांचाच खूप जीव आहे तिच्यावर, हे मला कळलंय. माझी प्रिया आहेच अशी गुणी, सगळ्यांवर जीव लावणारे. मला माझ्या प्रियाचं लग्न धूमधडाक्यात करायचंय. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, आप्तेष्टानं बोलावून कुठल्याही प्रकारची कमी ठेवायची नाहीये तिच्या लग्नात मला. असं लग्न पंचक्रोशीत कुठेही झालं नसेल असा सोहळा रंगवायचा आहे मला आमच्या घरात. आणि अशा जोरात, अशा दिमाखात मला प्रियाचं लग्न लावायचंय. तू विचार करत असशील की प्रिया एवढी शिकली सवरलेली आहे, तर मी तिच्यासाठी शहरातला मुलगा का बघत नाही. नंदी, तुम्ही सगळेच मला आता जवळचे आहात, या घरातले आहात, म्हणून तुला एक गोष्ट सांग. माझी एक मानलेली बहीण होती, अहिल्या किर्लोस्कर. तिला सुद्धा एक मुलगा आवडायचा.
म्हणाले मला याच्याशीच लग्न करायचंय. मी पुढाकार घेऊन तिचं लग्न लावून दिलं. मला वाटलं होत अहिल्या लग्नानंतर इथेच थांबेल. अहिल्याला व्यवहार व्यापार यातलं काही सुद्धा कळत नव्हतं, कशाची कल्पनाही नव्हती. पण तिच्या डोळ्यात काहीतरी मोठं करून दाखवण्याची जिद्द मात्र होती आणि त्याच जिद्दीसाठी मी तिला सगळं शिकवलं. सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त सगळं ज्ञान दिलं. ती गेली तिच्या नवऱ्याच्या मागे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मला इथंच सोडून. तिच्या मागे तिच्या भावाचं काय होईल याचा विचारही न करता मी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, समजावलं, विनंत्या केल्या, हात जोडले, पाया पडलो. मरेपर्यंत तुझ्या बरोबरच राहीन असं म्हणायची. पण नवरा आणि भाऊ यामध्ये निवड करण्यामध्ये तिने गल्लत केली. तिनं विश्वासघात केला माझा. त्यानंतर मी तिचं तोंड कधीच पाहिलं नाही, पाहणारही नाही. भाव बहिणीमधलं नातं तिनं तोडून टाकलं. मला माझ्या प्रियाला आता गमवायचं नाहीये आणि म्हणूनच मी तिच्यासाठी शहरातला मुलगा कधी पाहिला नाही. प्रियाच्या बाबतीत मला कुणावरही विश्वास ठेवावा असं वाटत नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे नंदी. या घराची अब्रू वाचवण्यासाठी 2 वेळेला तू धावून आलायस. नंदी, माझ्या प्रियाच्या लग्नामध्ये मला तुझी मदत लागणार. एकटा प्रताप कुठे कुठे धावणार, काय काय पाहणार, मला तुझ्याकडून वचन हवंय. माझ्या प्रियाच्या लग्नात तू मला मदत करशील. प्रिया मॅडम, मला माफ करा. आधीच तुमचे आबासाहेब माझ्या आईबाबांमुळे हर्ट झालेत. त्यांच्या मनात किर्लोस्करांबद्दल इतका राग आहे की मी माझं प्रेम त्यांच्यासमोर व्यक्त जरी केलं ना तरी ते आपल्या लग्नाला कधीच तयार नाही होणार. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्या लग्नाबद्दल त्यांची काही स्वप्न आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना तोडायचा मला अधिकार नाही. ह्यापुढे तेच होईल जे आबासाहेबांना योग्य वाटेल. मला वाटलंच होतं तू माझी साथ देशील. नंदी, तू माझ्या मुलासारखा आहेस. या आधी सुद्धा 2 वेळेला तू अगदी माझा मुलगा असल्यासारखी या घराची जबाबदारी सांभाळलीस. या घराचा स्वाभिमान ढळू दिला नाहीयेस. तू मला निराश करणार नाहीस याबद्दल खात्री वाटते मला. आणि हे बघ नंदी, एकदा का प्रियाचं लग्न झालं ना की आपण तुझंही लग्न तितक्याच धूमधडाक्यात करूया. आता हा प्रीतम आयुष्यात कधीच लग्न नाही करणार आबासाहेब. बरं, तू मला भेटायला कशासाठी आला होतास ते नाही सांगितलंस. काही नाही आबा, सहज आलो होतो खरंच. आबासाहेब, तुम्हाला वचन देतो की प्रिया मॅडमचं लग्न निर्विघ्न पार पडलं. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.